नमस्कार, जीवन मेघ चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण श्रीमंत होण्यासाठी किंवा श्रीमंती प्राप्त करण्यासाठी काही सवयी सोडण्याविषयी माहिती घेणार आहोत. प्रथमतः एक लक्षात ठेवा की एखादा व्यक्ती जन्मतः गरीबच किंवा जन्मतः श्रीमंतच असतो असं नाही. बरेच व्यक्ती जन्मतः गरीब असून श्रीमंत बनतात. ते कशामुळे बनतात? की त्यांच्या असलेल्या सवयी. आणि ह्या सवयी कोणकोणत्या, त्या सवयी आपल्याला पाहायच्या आहेत की जे चांगल्या सवयी आहेत. किंवा आज जर तुम्ही सध्या गरीब असाल तर जर तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल तर ह्या सवयी आताच सोडल्या पाहिजे. त्यातली पहिली सवय आहे क्रिकेट किंवा टीव्ही किंवा कुठलाही स्पोर्ट असेल तो स्पोर्ट पाहणं. बरेच लोक आपला वेळ हा खेळ पाहण्यात वाया घालतात. इवन म्हणजे आपण असं म्हणता येईल की ते एकही मॅच कुठलाच मिस करत नाहीत, सोडत नाहीत. पण श्रीमंत लोक त्याच वेळेस त्याच काळात ते मॅच न पाहता, जर समजा ते स्वतः फ्रँचायझी किंवा त्यांचे जर खेळाचे ओनर असतील तर ते मैदानावर जातील किंवा ते त्यांचे मॅच पाहण्यात वेळ घालतील. पण शक्यतो श्रीमंत लोक मॅच पाहत नाहीत. तुम्ही पहा, म्हणजे आपण मॅच पाहणं पहिलं सोडलं पाहिजे. मॅच म्हणजे कोणत्याही प्रकारचे खेळ असतील, स्पोर्ट्स पाहायचेच नाही शक्यतो. मी म्हणत नाही की डायरेक्ट पाहूच नका, पहा थोडे बहुत पहा, पण त्याच्यात दिवस दिवस बसायची गरज नाही ना. ते एक मॅच लागल्याच्या नंतर सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बसव असं काही नाही ना. म्हणजे आपण सुट्टीचा वेळ पूर्णतः त्याच्यात वाया घालतो. दुसरं आहे टीव्ही सिरियल्स पाहणे. पहा श्रीमंत लोक ज्या वेळात आपण टीव्ही सिरियल्स पाहण्यात वेळ घालतो त्या वेळामध्ये ते पुढच्या भविष्याची प्लॅनिंग करण्यामध्ये वेळ घालतात. म्हणजे आपण टीव्ही सिरियल्स पाहणं कमी करायला पाहिजे. तुम्ही एक शोक नाद म्हणून एखादी टीव्ही सिरियल कधीतरी पाहिली तरी वेगळी गोष्ट आहे. पण आपण काय करतो की आपले काम सोडून देऊन टीव्ही म्हणजे जी सिरियल आपल्याला आवडते ती पाहायला बसतो. इवन आपला स्वयंपाक करणं सोडतात लेडीज, किंवा एखादा पुरुष असेल तर तो आपलं काम सोडून देतो ऑफिशियल आणि तो टीव्ही पाहायला बसतो. म्हणजे यामुळे काय होतं की आपलं काम मागं पडतं आणि आपण टीव्हीत गुंततो, म्हणजे आपला वेळ वाया जातो. तिसरी गोष्ट आहे की आळशी. हे पहा, सामान्यपणे कुठलाही श्रीमंत माणूस हा लहानपणापासूनच काम करतो. आपण काय म्हणतो, वेळ येईल तेव्हा करू, म्हणजेच आपण आळस बाळगतो. इवन आपण सकाळी उठत असताना काय विचार करतो की काय आज रविवार आहे, सुट्टी आहे, काय करायचं, आज संडे आहे किंवा आज एखादा सुट्टीचा दिवस आहे, काय करायचं. तसं नसतं. श्रीमंत लोक काय करतात की त्यांच्या ज्या सवयी आहेत त्या एकदम रुटीन असतात त्यांच्या, म्हणजे त्या ती गोष्ट कधीच मिस करत नाहीत, आळस करत नाहीत. किंवा आपण असं म्हणतो आज काय गरज, उद्या करू. शक्यतो जे ज्या व्यक्तींना श्रीमंत व्हायचंय त्यांनी पहिली सवय सोडली पाहिजे की त्यावेळी ते काम झालंच पाहिजे. आज केलं तरच काम होतं, उद्या म्हटलं तर उद्या ही कधीच उजळत नसते. तिसरं आहे रिएक्शन. हे पहा, श्रीमंत लोकांचं एक वैशिष्ट्य खूप महत्वाचं असतं, ते कधीच हार मानत नाहीत, ते नेहमी जिंकतात. कसे? पहिला प्रयत्न केला, हरला, सोडून दिलं. आपलं सामान्य माणसाचं असंच असतं की पहिल्या प्रयत्नामध्ये आपण सोडून देतो. पण श्रीमंत लोक वारंवार पुन्हा पुन्हा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतात, ते कधीच हार नाही मानत. आणि आपली रिएक्शन कशी असती, याच्यामुळे झालं किंवा हा व्यक्ती आला नसतं तर मी हे काम पूर्ण केलं असतं, किंवा ह्या व्यक्तीमुळे समजा एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट मिळाली तर याच्या चुलत्यानं दिली, याच्या नात्याने दिली, याच्या सासऱ्यानं दिली, याच्या सासूनं दिली, किंवा कुठलीही गोष्ट आपण दुसऱ्यावर लादतो. तसं नसतं, तर प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी कमवण्यासाठी आपल्याला दुसऱ्यावर लादू नये. रिएक्शन कशी असावी लागते की सॉफ्ट, ठीक आहे, हरकत नाही, मी पुन्हा प्रयत्न करेन आणि पुन्हा मला यश मिळेल. पॉझिटिव्ह विचार असावा लागतो. त्यानंतर येतं चौथ्या किंवा पाचव्या नंबरवर असं म्हणता येईल की आपलं जे एखाद्याने समजा गाडी घेतली, बंगला घेतला, किंवा एखाद्याने एखादी गोष्ट केली की आपण जळत होतो. जर तुम्ही दुसऱ्याच्या प्रगतीवर जळत असाल तर तुम्ही आयुष्यात कधी श्रीमंत बनू शकत नाही. त्याऐवजी असं म्हणा की मला ती मिळवायच्या, एक दिवस असा येईल की मी त्या गाडीत फिरेन, त्यासाठी मला मेहनत करावं लागेल, त्यासाठी मला कष्ट करावं लागेल आणि मी त्यासाठी सर्व काही तयार करायला म्हणजे करायला तयार आहे असं म्हणावं लागेल. त्यानंतर आहे गरीब लोक. शक्यतो शो अप करतात. शो अप म्हणणे म्हणजे की मोठेपणाचं आव्हान. समजा आपल्याला पगार 20,000 आहे किंवा 30,000 आहे, आपण 1 लाखाचा आयफोन घ्यायचा, किंवा आपल्याला पगार 30,000 आहे, आपण 10-20 लाखाची गाडी घ्यायची आणि त्याचा EMI त्याचं कर्ज त्याचं लोन फेडण्यामध्ये आयुष्य घालायचं. घर जेवढं लागतं तेवढं घ्या, गाडी जेवढी लागते तेवढीच घ्या, तुमच्या बजेटमध्ये बसलं पाहिजे असं नियोजन करा. शो अप करू नका, दुसऱ्याला दाखवण्यासाठी आपण कर्जबाजारी होऊ नका, तर आपण आनंदाने जगण्यासाठी आपल्या वस्तू घ्या. श्रीमंत लोकांचं असंच असतं की श्रीमंत लोक स्वतःच अस्तित्व दाखवण्यासाठी गाडी बंगला विकत घेतात असं नाही. जेव्हा त्यांना ती गरज पडते किंवा जेव्हा त्यांना त्या गोष्टीची आवश्यकता असते तेव्हा ती गोष्ट विकत घेतात. आणि आपलं उलट असतं की आपण काय करतो,
की जेव्हा आपल्याला वाटतं की एखाद्याला दाखवायचंय, सर्वांना वाटावं की मी किती मोठा आहे, मी किती श्रीमंत आहे, म्हणून आपण शो ऑफ करतो. आणि शेवटचं असतं की गरीब लोक नेहमी लोक काय म्हणतात याचा विचार करतात. तर श्रीमंत लोक याचा विचार करतात की मला लोकांनी मानलं पाहिजे, लोक काय करतात याच्याशी काही मतलब नाही, मला काय वाटतं, मला वाटतं तेच मी करणार. आणि त्यातून माणसाची एक एनर्जी तयार होते. आणि लोक काय म्हणतात, उदाहरणार्थ जसं समजा माझं स्टेटस काय, आज मी असं एवढं राहिलं तर लोक काय म्हणतील, किंवा मी जर या लेवलनं नाही वागलो तर लोक माझ्याकडे बघून हसतील, हसू द्या, काही हरकत नाही. भविष्याची प्लॅनिंग करा आणि त्या डोक्यात म्हणजे त्या गोष्टींचा डोक्यात विचार करण्यापेक्षा आपल्याला याच्यातून काय मिळेल, कसं वागता येईल हे पहा. किंवा बघा, श्रीमंत लोकांना असं नसतं की ते कोणतंही काम छोटं किंवा मोठं मानत नाहीत. पहा, झाडून काढण्यापासून ते गाडीमध्ये ड्रायव्हिंग करण्यापर्यंत बऱ्याच लोकांनी कामं केली आहेत. आता आपल्या म्हणजे पंतप्रधानांचंच घ्या की चहा विकणाऱ्या व्यक्ती आज पंतप्रधान होऊ शकतात. म्हणजे कसं होऊ शकतं हे की श्रीमंत लोक कुठल्याही कामाला कमी किंवा जास्त मानत नाहीत. आपण गरिबांचं असं असतं किंवा कुणीही गरीब असेल समजा तर त्याचं असं असतं की मी हे केल्यास लोक काय म्हणतील. किंवा मध्यम वर्गाचं पण पाहा तुम्ही, जे नोकरीला वगैरे, मी जर आज झाडून काढलं किंवा असं केलं तर काय होईल, तसं काही नसतं. स्वच्छता ही सर्वांना आवडते. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की श्रीमंत लोक नेहमी पॉझिटिव्ह विचार करतात आणि फक्त वेळ हा कामासाठी व्यतीत करतात, ना की त्यांच्या शोकसाठी. हे नेहमी लक्षात ठेवा. जर आपण ह्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर आपणही एक वेळ श्रीमंत बनू. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.